महाराष्ट्रातील माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो आज दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीच्या सरकारमध्ये सामील होऊन शंभर दिवस पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने मी आज आपण सर्वांशी या पत्राद्वारे संवाद साधते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श फुले शाहू आंबेडकरांचे विचार आणि वंदनीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या लोककल्याणाचं धोरण यांचा वारसा जपलाय राष्ट्रवादी काँग्रेस पुढील काळात हीच परंपरा कायम जपणारे हे माझं तुम्हा सर्वांना वचन आहे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात यापूर्वी अनेक मोठ्या नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका असणारे निर्णय घेतलेत अशा प्रकारचे निर्णय हे त्या त्या वेळच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीप्रमाणे प्रत्येक राजकीय नेत्याला घ्यावे लागतात अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी महायुती सरकारमध्ये सामील झाला वंदनीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी समाजकारण करताना मांडलेलं बहुजनांना सत्तेतून पाठबळ आणि लोकांना उत्तरदायित्व हे सूत्र माझी प्रेरणा आहे हे मी अनेकदा वेगळ्या वेगळ्या मंचावर मांडले याच भूमिकेतून महापुरुषांचा आदर्श घेत लोक कल्याणासाठी हाती घेतलेला वसा विकासाचा आणि विचार बहुजनांचा हे आमच्या राष्ट्रवादी पक्षाचं सत्तेत असण्याचं सूत्र राहणार आहे यांची मी या पत्राद्वारे आपणास ग्वाही देऊ इच्छितो प्रत्येक काळ हा वेगळा असतो आणि प्रत्येक काळाची आव्हानं वेगळी असतात त्या त्या काळानुसार त्या आव्हानांचा सामना करत लोकांच्या कल्याणासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींना समाजात काम करावे लागते आपण लोकांचं देणं लागतो आणि त्याचसाठी लोकांनी आपल्यावर विश्वास टाकून आपल्याला त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिलाय या भूमिकेवर माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा विश्वास आहे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या युवकांच्या महिलांच्या तसेच विविध समाज घटकांच्या हितांचं रक्षण करण्याच्या भूमिकेतून राज्य सरकारमध्ये कार्यरत असेल याची प्रचिती मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या कामातून तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही हा माझा तुम्हा सर्वांना शब्द आहे राजकारणाच्या पलीकडे भूक बेरोजगारी महागाई या प्रश्नावर राज्य सरकारला काम करावं लागतं त्यासोबतच रोजगार सर्व समाज घटकांचे आर्थिक सक्षमीकरण शिक्षण आरोग्य लोक कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे राज्य सरकारचं उद्दिष्ट असतं येत्या काळात या सर्व विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत तसंच राज्य सरकारमधील सत्तेच्या माध्यमातून आम्ही हे काम अधिक जोमाने करणार आहोत ही मी मी टीका ही राजकीय नेत्याच्या जीवनाचा भाग आहे असं मी मानतो आणि सकारात्मक टीकेची मी नेहमीच दखल घेतो मात्र केवळ राजकारणासाठी राजकीय टीका हा माझा प्रांत नाही मी सकारात्मक विकासात्मक राजकारणावर विश्वास असणारा राजकीय कार्यकर्ता आहे हाती घेतलेलं कुठलंही काम मार्गी लावणं त्या कामाच्या मार्फत लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणे हा माझा काम करण्याचा पिंड आहे यावर माझा विश्वास आहे नव्या सरकारमध्ये सामील होत असताना मी वर मांडलेली भूमिका आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत आम्ही याच मार्गावर गेले शंभर दिवस वाटचाल केली आणि यापुढेही करत राहू हा विश्वास मी आज या पत्राच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना देऊ इच्छितो तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि साथ अशी सोबत राहू दे अशी आशा व्यक्त करतो तुर्तास इतकंच यापुढेही तुमच्याशी हा पत्रसंवाद कायम राहील जय हिंद जय महाराष्ट्र आपला अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका